कॉलेज मध्ये ज्या वेळे ज्या ज्या दिवसापासून आपण सी पी साहेबांनी चार्ज घेतलेला आहे तेव्हापासून आपण नशामुक्त नागपूरचे दृष्टिकोन कोणातून बरेचसे आता कार्य करतो. आता या अनुषंगाने आपण एक 5 पॉलीमध्ये 569/24 एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये आपल्याला 306 ग्राम MD त्यावेळी सापडलेली होती. आता त्या केसमध्ये आपण 9 आरोपी निष्पन्न केलेले होते आणि 6 आरोपी आतापर्यंत अटक केलेले होते. त्याच्यामध्ये जो 7वा आरोपी आहे त्याचं नाम आहे शेख आतिक शेख लतीफ. त्याचे आपण शोध घेत होते. त्यावेळेस ते आपल्याला अटक झालेला नव्हता. आता काल आपल्याकडे माहिती आलेली होती ते आरोपी वाठोडाची हद्दीमध्ये किरायतून घरमध्ये आहे. तर आमची टीम तिकडे गेली आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 गावठी कट्टे म्हणजे 1 गावठी पिस्टल आणि 1 गावठी कट्टा तिकडे आपल्याकडून जप्त झाला. आणि त्याच्यानंतर आपल्याला असा लक्षात आलं की हा आरोपीने भंडारामध्ये पण एक मर्डर केलेला होता आणि त्याचे भाऊकडे त्यांना धोका होता म्हणून ते भराई चिवपीवरून ते 2 कट्टे घेऊन आलेले होते. तसेच आत्तापर्यंत पण NDPSला कम करायलासाठी बरेचसे प्रयत्न केलेले आहेत. मागचे 6 महिन्यामध्ये आपण जवळजवळ गांजेचे 54 लाख जप्ती केलेली आणि त्याच्यामध्ये 51 आरोपी अटक केलेले आहेत. टोटल 42 केसेस दाखल केलेले आहेत. तसेच MDच्या अनुषंगाने आपण 27 केसेस दाखल केलेले आहे आणि जवळजवळ 2,18,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि 55 आरोपी अटक केलेले आहे. तसेच डोडाचे पण आपण 2 आरोपी अटक केलेले आहे आणि जवळजवळ 10,54,000 मुद्देमाल जप्त केलेलं आहे आणि पिणेचे म्हणजे कन्झम्पशनचे पण बरेचसे केसेस केले आहेत. तसेच आता आपले सी पी साहेबांचे बरेचसे कॉलेज आणि शाळामध्ये वेळोवेळी प्रोग्राम्स असते आणि त्याच्यामध्ये मुख्य थीम आहे आपली ट्रॅफिक इन्फोर्समेंट आणि नशामुक्त कसे आपण करूया. इनफॅक्ट 26 जूनला ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधक दिवस असते त्यावेळेस आपण एक बराचसा मोठा कार्यक्रम केलेला होता. त्याच्यामध्ये आपण एक स्लोगन कॉम्पिटिशन पण केलेला होता आणि एक स्लोगन ज्याच्यामध्ये आपण ज्यांना प्राईज दिलेला होता ते होता एकत्रित येऊया आणि नशामुक्त नागपूर घडवूया. तर त्याच पद्धतीचे आपले कार्यक्रम चालू आहे आणि आपला फक्त तेवढेही सगळ्यांना सूचना आहे किंवा विनंती आहे की ड्रग इज अ सोशल इश्यू आणि त्याच्या आपल्याला जो काय कन्झम्पशन करतात ते आपला दुश्मन नाही आहे. आपण त्याचा जो सोर्स आहे ड्रगचा त्याचे पण आपण कारवाई करतो. तसेच कसे आपण त्यांना वेळोवेळी वेगळी संस्थाचे मार्फतीने त्यांना नशामुक्ती करू शकतो. बरीचशी नागपूरमध्ये संस्था आहे अल्कोहोलिक अनॉनिमस असू द्या तसेच अजून पण ऑर्गनायझेशन्स आहेत जे नशामुक्तीचे मार्गमध्ये काम करतात. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की डोंट ट्रीट अ विक्टिम ॲज अ क्रिमिनल. यू शुड बी ट्रीटेड विथ सिम्पथी आणि ते फॅमिलियल सपोर्ट सोसायटल सपोर्टचे एकत्रित मिळूनही आपण त्याच्यामध्ये नशामुक्तीचे अनुषंगाने आपण वाढू शकतो. आणि हा जनजागृती आपण स्कूल्स कॉलेजेसमध्ये पण करतात आता आणि तसेच आपले जो भरोसा सेलमध्ये जो दामिनी पथक आहे आपण जो कॉर्नर मिटिंग्स घेतात त्याच्यामध्ये पण वेळोवेळी आपण हा सूचना सर्वांना देतो. आणि माझी फक्त येई शेवटची लाईन आहे की टुगेदर वी कॅन अँड वी कॅन वी विल मेक अ डिफरन्स.